कपकेक बनवण्यासाठी हा जो 200 ml मेजरमेंटचा कप आहे तर यामध्ये मी आता अर्धा म्हणजे 100 ml पाणी घेणार आहे। आता आपण अर्धा कप पाणी या ठिकाणी घेतलेला आहे। 1/4 कप तेल घेतलेला आहे म्हणजे 50 ml तेल यामध्ये मी आता टाकलं आहे आणि तेल आणि पाणी हे मी आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तेल आणि पाणी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर अशा पद्धतीने हे मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये मी 1 कप भर म्हणजे 200 ml मैदा टाकून घेतलेला आहे आणि 3/4 कप म्हणजे जवळजवळ 150 ml मी पिठी साखर घेतलेली आहे। 1/4 TSP म्हणजे आपला हा जो याच्यावर लिहिलेलं असतं TSP, तर या पद्धतीने आपल्याला सोडा घ्यायचा आहे खाण्याचा। 1/4 TSP बेकिंग पावडर आपल्याला यात टाकायची आहे। आणि 2 टेबलस्पून TBSP असं याच्यावर माप नावावर लिहिलेलं असतं, तर आपण ते मिल्क पावडर घेणार आहोत। आता आपले सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे। आता आपण थोडं यामध्ये अजून पाणी टाकून घेऊ। तर आपल्याला अशा पद्धतीने हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही रिबिन लेअर झाली पाहिजे। आता हे आपलं बॅटर परफेक्ट तयार झालेलं आहे। आता मी हे संपूर्ण बॅटर या वेगवेगळ्या वाट्यांमध्ये ओतून घेतलेलं आहे कारण मला वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लेवरचे कपकेक बनवून दाखवायचे आहे। पण तुम्ही याच बॅटरचे सुद्धा डायरेक्ट कपकेक बनवू शकतात, याच्यामध्ये फक्त तुम्ही व्हॅनिला इसेन्स वगैरे टाकून आणि कपकेक बनवू शकतात। मी आता सुरुवातीला व्हॅनिला इसेन्स या पहिल्या वाटीमध्ये टाकून घेणार आहे। त्यानंतर मी पुढचं जे इसेन्स आहे ते चॉकलेट इसेन्स यात टाकणार आहे आणि थोडासा चॉकलेटी मी कलर पण टाकत आहे। हे रोज इसेन्स आहे, आता मी या वाटीत रोज इसेन्स टाकून घेणार आहे रोज फ्लेवरमुळे। आणि थोडा रोजचा कलर येण्यासाठी मी त्याच्यामध्ये हा रोजचा जो कलर आहे म्हणजे रेड, तर तो थोडा टाकून घेणार आहे। आता हे मँगो इमल्शन आहे, इमल्शन म्हणजे कलर आणि फ्लेवर, तर मी हे आता या वाटीमध्ये टाकून घेणार आहे। हे केसर पिस्ता इमल्शन आहे, याच्यामध्ये आपण केसरचा आपण फ्लेवर आणि कलर आहे तो टाकून घेणार आहोत। एक थेंब टाकायचा आपल्याला। आता मी पायनॅपल इसेन्स यामध्ये टाकून घेणार आहे, थोडा हिरवा कलर टाकून घेत आहे आणि मी यामध्ये थोडा ब्ल्यू कलर टाकत आहे। तर आता या ठिकाणी सर्व वेगवेगळ्या फ्लेवरचे बॅटर तयार झालेले आहेत आणि मी आता हे कपकेकच्या मोल्डमध्ये टाकणार आहे। आणि यासारखी आपल्याकडे ज्या कागदी वाट्या मिळतात आपल्याला, साधारण आपण प्रसादाच्या वेळेस या वाट्यांचा उपयोग करतो, तर या वाट्यासुद्धा आपण या कपकेकसाठी वापरणार आहोत। मी सुरुवातीला तेलाने हे ग्रीस करून घेणार आहे या सर्व वाट्या। आता या सर्व वाट्यांना मी तेल लावून घेतलेलं आहे आणि ह्या 4 वाट्यांना मी पुन्हा थोडा मैदा पण लावणार आहे। या पद्धतीने आपल्याला या वाटीला मैदा पण लावून घ्यायचा आहे सर्व बाजूंनी। तर आता या ठिकाणी मी या 4 अल्युमिनियमच्या वाट्यांना तेल आणि मैदा लावून घेतलेला आहे आणि ह्या ज्या कागदाच्या वाट्या आहेत त्यांना फक्त तेल लावलेलं आहे। आता मी या मोल्डमध्ये सर्व वेगवेगळे बॅटर ओतणार आहे। आपण आता हे सर्व बॅटर यामध्ये टाकून घेणार आहोत। आता आपले हे ॲल्युमिनियमचे मोड व्यवस्थित बॅटरने भरून झालेले आहेत। आता मी हे जे कागदी वाट्या आहेत ह्या आपल्या स्टीलच्या वाट्यांमध्ये टाकणार आहे आणि मग त्यामध्ये बॅटर टाकणार आहे। तर आता आपण या वाटीमध्ये हे बॅटर टाकून घेऊ आणि हे बॅटर आपल्याला अर्ध्या वाटी इतकंच घ्यायचं आहे, जास्त फुल भरायचं नाही। तर आता या ठिकाणी माझं वेगवेगळ्या कलरचे जे आणि फ्लेवरचे जे बॅटर होते ते सर्व मोल्डमध्ये टाकले गेले आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला सर्व ज्या वाट्या आहेत त्या टॅप करून घ्यायच्या आहेत म्हणजे यामध्ये जी काही हवा असते ती व्यवस्थित निघून जाते टॅप केल्याने। हे आपण कागदाच्या वाट्यांमध्ये टाकलेले आहे आणि त्याच्याखाली आपण छोट्या वेगळ्या वाट्या घेतलेल्या आहेत ते पण आपण टॅप करू। आता मी हे कपकेक इडलीच्या भांड्यामध्ये बनवणार आहे, त्यामुळे मी हे भांडं थोडं गरम करून घेतलेलं आहे आणि इडलीचं जे पात्र असतं आपलं हे ठेवण्याचं, तर मी यामध्ये आता मी या वाट्या ठेवणार आहे। आता मी या सर्व स्टीलच्या वाट्या आणि या इडलीच्या भांड्यात ठेवून घेणार आहे आणि सुरुवातीचे
2 ते 3 मिनटं मी अगदी फास्ट गॅसवर मी हे शिजवायला ठेवलेले आहेत आणि त्यानंतर मग मी स्लो गॅसवर त्याला 15 मिनटं ठेवणार आहे. आता मी बाकीचे उरलेले जे कपकेक आहे ते ओव्हनमध्ये लावणार आहे. त्यासाठी मी सुरुवातीला कन्व्हेक्शन मोड लावून घेतलेला आहे. 180 डिग्रीवर मी आता ते प्रीहीट करायला ठेवलेलं आहे. आता मी 15 मिनटं सेट करून घेतलेले आहेत आणि ओव्हन पुन्हा स्टार्ट केलेला आहे. आता आपण पाहू शकतो की आपल्या ह्या इडलीच्या भांड्यातसुद्धा कपकेक अतिशय छान फुललेले आहे. आता ते शिजले की नाही आपण ते चेक करू या टूथपिकच्या काडीने. आपली जवळजवळ सर्व काडी आतमध्ये आपण टाकलेली आहे आणि आपण पाहू शकतो की आपल्या या काडीला काहीच लागलेले नाही, म्हणजे आपला हा कपकेक अगदी रेडी झालेला आहे. आता आपण आपले हे कपकेक खाली एका स्टँडवर ठेवून घेऊ. आपले कपकेक अतिशय छान फुललेले आहेत. आता आपण त्यांना थोडं थंड करून घेऊ आणि नंतर मग या वाटीमधून काढणार आहोत. आता आपला जवळजवळ 1 मिनिट आणि 38 सेकंद राहिलेले आहेत, परंतु आपले कपकेक अतिशय छान फुललेले आहेत. आपण पाहू शकतो की ओव्हनमध्ये अतिशय छान ते फुललेले आहेत. आता आपले कपकेक हे तयार झालेले आहेत आणि त्यांना मी आता बाहेर काढून घेणार आहे. आता आपण हे कपकेक सुद्धा थंड करून घेणार आहोत. आपण हे 4 कपकेक ओव्हनमध्ये करून घेतले आणि हे जे वाटीमधले आहेत तर ते आपण इडलीच्या भांड्यात केले आहेत, परंतु आपण जर पाहिलं तर दोघं अतिशय छान फुललेले आहेत. म्हणजे आपल्याकडे ओव्हन असेल तर आपण ओव्हनमध्येही करू शकतो आणि इडलीचं भांडं किंवा कढई पातेलं हे प्रत्येकाकडेच असतं, त्यामुळे आपण अगदी घरच्या घरी या पद्धतीने छान कपकेक बनवू शकतो. आता कपकेक थंड झालेले आहेत आणि आता आपण ते या मोल्डमधून काढणार आहोत. आपण पाहू शकतो की आपला कपकेक हा अतिशय स्पंजी झालेला आहे आणि अतिशय छान पण शिजलेला आहे. आता आपण हा या वाटीमधला कपकेक काढून घेऊ. आपले कपकेक अतिशय छान झालेले आहेत आणि त्यांना अतिशय छान अशी ही डिझाईन पण तयार झालेली आहे. आता आपले कपकेक अतिशय छान तयार झालेले असल्यामुळे मी त्याच्यावर डिझाईन पण तयार करणार आहे, त्यामुळे ते अधिकच छान दिसते. कपकेकवर आपण आपल्या आवडीने अगदी छोटीशी आणि सुरेख अशी डिझाईन तयार करू शकतो आणि त्यावर आपण काही डेकोरेशन करू शकतो. या ठिकाणी माझे सर्व कपकेक तयार झालेले आहे. मी मधल्या काही कपकेकांना तसंच ठेवलेलं आहे, त्यांना डिझाईन तयार केलेली आहे, त्यामुळे ते खूप अट्रॅक्टिव्ह दिसत आहे. तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे कपकेक घरी नक्की करून बघा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.